हे जे उकडलेले चने ते मी या बाउल मध्ये घेतोय आणि आता याच्यामध्ये मी काही गोष्टी टाकतोय। त्या चाट साठी साधारणपणे आपण टाकतो, आपण त्याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे, हे शेंगदाणे टाकतोय, याच्यात मी टाकणार आहे थोडं काळं मीठ, थोडं मीठ साधं, तिखट, कोथिंबीर, याच्यात जाणार आहे एक 2 ते 3 चमचे इमली चटणी। आपण चण्याची चाट तयार करून घेतो इकडे, याच्यात जाणार आहे चाट मसाला 1 चमचा, 1/2 चमचा जिरे पूड, या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून घेतोय। त्याचबरोबर थोडं स्वीट कट पण याच्यात टाकतोय मी। आता मंडळी मी काम करणार आहे, या ज्या इडल्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेतोय। ग्रीन चटणी टाकतो याच्यात। आता हे चण्याचं मिक्सचर आहे ते जाणार आहे या इडलीच्या वरती। वा, एकदम टेम्पटिंग वाटते आपली चाट। आणि आता काम करूया, थोडंसं याला गार्निशिंग करू। गार्निशिंग म्हणजे आपण ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत, तर पहिले थोडं दही टाकून घेतो। आता टाकणार थोडे अनारदाना, लाल मिरची, ब्लॅक सॉल्ट। वा, मस्त। मला असं वाटतं माझा लंच हाच आहे आजचा। तयार आहे आपली बेक्ड इडली चाट, तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। बेक्ड इडली चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: इडली, हिरवी चटणी, भिजवून उकडलेले चणे, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, गोड दही, चिंचेची चटणी, शेव, डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे, बारीक चिरलेली कैरी, चाट मसाला, सैंधव मीठ, लाल तिखट, मीठ आणि भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड। कृती: एका बेकिंग ट्रे मध्ये तेल पसरवून त्यावर इडलीचे काप ठेवून काळी मिरी पूड, लाल तिखट, मीठ, तेल आणि कोथिंबीर घालून 180 डिग्रीला अंदाजे 15 मिनिटे बेक करून घ्यावं। एका बाउल मध्ये उकडलेले चणे घेऊन त्यामध्ये किसलेली कैरी, मसाला शेंगदाणे, सैंधव मीठ, मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेची चटणी, चाट मसाला आणि जिरेपूड घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं। त्यावरती गोड दही आणि हिरवी चटणी घालावी। एका सर्व्हिंग प्लेट मध्ये बेक इडली ठेवून त्यावर चण्याचं मिश्रण, गोड दही, किसलेली कैरी, मसाला शेंगदाणे, शेव, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, लाल तिखट आणि सैंधव मीठ घालून डिश सर्व्ह करावी। स्वप्नजा, आमच्या किचन मध्ये तुझं स्वागत। आपली पहिली रेसिपी काय आज? ते नारळीच्या भाजीचे कटलेट। नारळीच्या भाजीची कटलेट? नारळी ही वेगळी पावसाळ्यात येणार? हो, पावसाळ्यातच येते ही, म्हणजे शेतावर बांध असतो ना, बांध असतं त्याच्यावर येते। ओके, इकडे मला साहित्य सांगणार इथपासून। हे शिजवून घेतलेला बटाटा आहे, ही नारळीची भाजी, कॉर्न घेतलंय शिजवून स्मॅश करून, रवा, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, लिंबू, तांदळाचं पीठ आहे, धने जिरे पावडर, ही आहे चाट मसाला आणि गरम मसाला, हे लाल तिखट, हळद आणि मीठ। साहित्य बघितलं तर कृतीकडे काय करायचं आपण? सर्वात पहिले बाउल, बाउल लागेल, बटाटा घ्यायचा, बटाटा भाजी, हे कॉर्न आहेत, हे कॉर्न काय तू मिक्सर मधून काढले? हो हो, शिजवून घेतलेत, शिजवून घेतले आणि मिक्सर मधून काढले। अद्रक तुला तिखट आवडतं का गोड आवडतं? तिखट, तिखट झणझणीत ना, मला पण चाल, तू बिंदा घाबरू नको, शाबास। हा गरम मसाला, गरम मसाला आणि चाट मसाला, धने जिरे पावडर आहे,
लाल तिखट. तुला सगळं जेवण बनवता येतं का? सगळं. आईने सगळं शिकवलं तुला? आजीने शिकवलं? थोडं फार मम्मीने शिकवलंय. आजीने काय शिकवलंय? आजीने जवळा जवळा हा म्हणजे ती चांगला करते. आता काय करायचं? हो हे मिक्स झालंय. आता त्याचे कटलेट बनवून घ्यायचे. हातावर अगोदर ऑइल घ्यायचं कारण की ते चिकटतं ना थोडं म्हणून. डायरेक्ट त्याच्यावरच घातले तरी चालते. हो पण ते रवा आणि हे लागणार. अच्छा लावायचं. हो रवा आणि काय लावायचं? तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आरती वाटी घेतली तरी चालेल. आणि रवा 3 चम्मच. हे 3 चम्मच घेऊ? हे 2 चम्मच ते 3 चम्मच रवा. मिक्स कर आणि हे ना मंद आचेवरती दळायचं. हा मंदच येते. असं बाइंडिंग चांगलं झालं पाहिजे नाही तर मग ते फुटता का पण. मग घरचा स्वयंपाक तूच करतेस का सकाळी का आजी करते? आई तर सकाळी जात असेल. हो मीच करते. मी नाही सॉरी आजी करते. आजी करते. हा संध्याकाळी मी करते. संध्याकाळी म्हणजे मी येईस तोपर्यंत. 2 वाजले. आता हे आपल्याला काय करायचं? शेलो फ्राय करायचे. ते हे मंद आचेवर करायचं आणि हे झाल्यानंतर हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? सॉस. सॉस सर. सॉस सोबत चांगलं लागते. मंडळी काय आता अजून काही फारसं कौतुकाचं राहिलं नाहीये. फक्त कौतुकाचं एवढंच आहे की कसं लागतंय हे कौतुकाचं आहे. त्यामुळे तुम्ही पटापट लिहायला घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. नारळीच्या भाजीचे कटलेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून किसलेला बटाटा, उकडलेली नारळीची भाजी, उकडून कुस्करलेले कॉर्न, रवा, आलं लसूण मिरची पेस्ट, लिंबाचा रस, तांदुळाचं पीठ, धणेजिरे पूड, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये किसलेला बटाटा घेऊन त्यामध्ये उकडलेली नारळीची भाजी, उकडून कुस्करलेले कॉर्न, आलं लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला, धणेजिरे पूड, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कटलेट्स करून ते रवा आणि तांदुळाच्या पिठाच्या एकत्रित मिश्रणामध्ये घोळवून गरम पॅनवर शॅलो फ्राय करून घ्यावेत. तयार कटलेट्स एका प्लेटमध्ये काढून सजावट करून डिश सर्व्ह करावी. चला मंडळी, मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. स्वप्नजा, पुढची रेसिपी काय? आता सोया चंक चिली आहे. सोया चंक चिली. मला साहित्य सांगतेस का? हे सोया चंक्स, कॉर्न स्टार्च, कॉर्नफ्लॉवर, कांदा, कोबी, शिमला मिरची, रेड चिली सॉस, कांद्याची पात, सोया सॉस, सीझनिंग पावडर, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आणि मीठ. ओके, साहित्य बघले तर जाऊया कृतीकडे. कृतीकडे जाण्यापूर्वी मला सांग हे काय केलेस तू एक्झॅक्टली? सोया चंक्सला भिजवून ठेवलंय. बस. हा आणि त्यातलं पाणी काढून घेतलं. बाकी काय केलं? ओके, आता काय करायचं आपल्याला? सर्वात पहिले हे बाउल मध्ये घ्यायचे. थोडं मॅरिनेशन करणार. हो. हे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट. हे काय घालतोय आपण? सोया सॉस 1 स्पून आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि मीठ मीठ चवीनुसार आणि हे मिक्स करून घ्यायचं. ओके, आता आपल्याला हे काय करायचं? तळून घ्यायचंय. डीप फ्राय करायचंय. ओके, आता हे 10 ते 15 मिनिटं आपण मॅरिनेट करायला ठेवूया. ओके ठीक. बस झालं आपलं? हो आता हे झालंय. ओके, आता आपल्याला ते फ्राय करून घ्यायचंय. आम्ही हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतो. काय खूप छान वाजते. आज तू काय बनवणार आहेस? पंचखाद्यांच्या वड्या. पुढची रेसिपी काय? तिला कॉर्न कटलेट म्हणू शकतो, कॉर्न पॅटीस म्हणू शकतो, काही पण.